सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी। बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा। MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत। आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आता विनायक राऊतांचा पराभव अटळ असून महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजय होईल असा दावा माजी आमदार आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रमोद जठार यांनी व्यक्त केला। आम्ही सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही भराडजीकडे एकच मागणं केलेलं आहे की आता या तळ कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये रोजगाराची दारे उघड माते आणि मनाने श्रीमंत असलेल्या कोकणाला आता धनाने श्रीमंत कर असं आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणं त्या ठिकाणी देवीकडे केलेलं आहे। घराघरात रोजगार येऊ द्या, ते पर्यटनाच्या माध्यमातून असेल, रिफायनरीच्या माध्यमातून असेल, आंब्याच्या असेल, काजूच्या असेल। आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या सगळ्या शेतकऱ्यांना, सगळ्या मंडळींना श्रीमंती दे, मनाची झाली, मनाने कोकण श्रीमंतच आहे, आता कोकणाला धनाने श्रीमंत व्हायचं आहे, घराघरात रोजगार पोचवा। आणि मोदी साहेबांनी ज्या योजना दिलेल्या आहेत, ज्या घराघरापर्यंत पोचवलेल्या आहेत, त्याच्यापर्यंत पोचून या कोकणातला, सिंधुदुर्ग रत्नागिरीतला, भविष्यातला येणारा खासदार हा मोदी साहेबांच्या मदतीने फार मोठे रोजगाराची दालने या ठिकाणी उघडेल आणि ती उघडावीत असा आशीर्वाद मातेने द्यावा असंच मागणं आम्ही त्या ठिकाणी केलं। विनायक राऊत असं म्हणत आहेत की भारत भाजप पक्ष जो जनतेला संपवतो आणि इतर पक्ष संपवतो त्याला संपवण्याचा साकडं घातल्याचा त्यांनी दावा केला। आम्ही कोणालाही संपवा संपवूचे, विनायक राऊतांना पण ते 150-200 वर्ष जगू देत, लोकांनी पण, विनायक राऊतांनी पण त्यांना लोकांनी का मतं द्यावीत हा माझा प्रश्न आहे। विनायक राऊतांनी का मतं द्यावीत? 10 वर्ष खासदार होते, त्यांनी काय चार आणण्याचा कुठलाही रोजगार आणला नाही, सगळे प्रकल्प पळवून लावले। माझं म्हणणं, विनायक राऊतांनी आता घरी स्वस्त बसावं, या कोकणाची काळजी घ्यायला फडणवीस सरकार, शिंदे सरकार, आमचं मोदी सरकार हे सगळं कार्यक्षम आहे। कोकणाला आता रोजगार हवा आहे। कोकणातल्या शाळेमध्ये जे मुलं जिल्हा परिषदेतल्या शाळेतली मुलं कमी झाली आहेत ती आम्हाला वाढवायची आहेत। या कोकणातल्या मुलाबाळांची लग्न कोकणातच व्हायची आहेत, म्हणून आम्हाला हाताला रोजगार हवा आहे। आम्हाला मोदी सरकारची गॅरंटी हवी आहे। विनायक राऊतांनी मला वाटते 10 वर्षांमध्ये कुठलंही काम केलेलं नाही हे त्यांच्या मनालासुद्धा पटलेलं आहे, त्यामुळे आमचा येणारा उमेदवार विनायक राऊतांचं फार मोठ्या ताकदीने पराभव करेल। त्या पराभवाला फक्त राऊतांनी सामोरं जावं एवढंच आमचं त्यांना सांगणं आहे। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।